काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अग बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठ? अहो, आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल. आदिवासी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी राहुरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केला जात असल्याचा आरोप आदिवासी महिलेनं केला. या प्रकरणी कोमल गायकवाड यांनी सांगितलंय की रविवारी 10 एप्रिलला काही आदिवासी कुटुंबानं या आदिवासी कुटुंबावर मागील कारणावरून हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये कोमल वाघ तसेच तिची गरोदर असलेली बहीण हिला देखील मारहाण करण्यात आली आहे. तर तिच्या मावशीला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असून तिला नगर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. एवढं घडूनही राहुरी पोलीस ठाण्यामध्ये 2 दिवसांपासून सदर पीडित कुटुंबाचा गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जातीय असा आरोप कोमल गायकवाड आणि तिच्या कुटुंबियांनी केलाय. कोमल, माझं नाव कोमल गायकवाड आहे. रविवारी आमच्या इथं भांडण झाले. आम्ही तक्रार द्यायला आलतो, मला तलवारीने मारलेलं आहे. माझ्या बहिणीला ती गरोदर आहे, तिला पण पोटात तिच्या हे केलेलं आहे. तरी मला पण त्रास होऊ राहिलाय. माझ्या म्हणजे मावशीला तिला पण लाथाबुक्क्यांनी खाली पाडून मारलेलं आहे. ती पण सिरियस आहे. ती पण सिव्हिल लाईन नगरला ऍडमिट, तिला सोडलेलं नाही. आणि आम्ही म्हणजे नाही का सकाळी ते पहिले म्हणे चक्र मारू राहिले. पहिले दवाखान्यात जा, दवाखान्यातूनही जाऊन आलो नगरवर. तरी आता परत आम्ही 9 वाजल्यापासून येत आहे, 8-9 वाजल्यापासून. तरी पण ते आमची फिरत घ्यायला तयार नाहीयेत. आता इथं 1:30 वाजलाय जवळ जवळ. आता कमी कमी फिरत त्यांनी दाखल करून घ्यावा ना. पोलिसांनी लवकरात लवकर गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना जेरबंद करावं आणि आम्हाला न्याय द्यावा अशी भूमिका यावेळी घेण्यात आली आहे. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.